नमस्कार, आज आपल्या सोबत आहेत शुभम बनकर सर। यांनी 12 फेबपासून प्रिपरेशन सुरू केलं 2020 आणि आज मार्च 2021 पर्यंत यांनी 3 मेन्स क्रॅक केल्या, सॉरी 4 मेन्स क्रॅक केल्या। IBPS क्लर्क, IBPS PO, SBI PO, RRB PO यांनी पूर्ण प्रिपरेशन हे लॉकडाऊनमध्ये केलेलं। तर एक्झॅक्टली यांनी कसं प्रिपेअर केलं, घरी काय स्वतःबद्दल काय माइंडसेट ठेवला, प्रत्येक सब्जेक्टला कशा प्रकारे बघितलं, याच्या सगळ्या माहिती आपण आज सरांकडून घेऊया। तो सर, फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन। थँक यू सर। हे खरंच एक खूप मोठी उपलब्धी आहे तुमची की तुम्ही लॉकडाऊनमध्ये प्रिपेअर केलं। आता तुमचे काय थॉट्स होते जेव्हा तुम्ही या एज्युकेशनमध्ये आले, जर तुम्हाला वाटलं की गव्हर्नमेंट एक्झामसाठी प्रिपेअर करायला हवं, त्यावेळेस तुम्ही स्वतःला कोणत्या लेवलवर सेट करा? लेवल म्हणजे तुम्ही लेवल 1 होते, 2 होते, 3 होते की लेवल 0 होते, की कुठे तुम्ही समजाल की तुम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा तुम्हाला याची किती माहिती होती? सर, बेसिकली माझं गव्हर्नमेंटमध्ये येणं म्हणजे एक प्रकारे एक नीडच होती। ओके। कारण की माझं केमिकल इंजिनिअरिंग झालं असल्यामुळे मला माझ्या फील्डमध्ये जॉब नव्हता आणि माझं गॅप खूप असल्यामुळे मला एक असा जॉब हवा होता की ज्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी असेल आणि फेअर सिलेक्शन होईल, आणि 6 महिन्याच्या आतमध्ये माझ्या प्रिपरेशनच्या मला जॉब हवा होता हातमध्ये। ओके। तर मी बँकिंगकडे पाहिलं, बँकिंगचा सिलेबस पहिले बघितला की मला झेपेल नाही झेपेल त्या प्रकारे। त्यानंतर मला असं वाटलं की होऊ शकतं, तर मी जर स्टार्टिंग लेवलमध्ये म्हणेल तर मी 0.5 वरती असेल, मी 0 नाही म्हणेल स्वतःला, 0.5 वर असेल। आता आपण सर तुम्ही आम्हाला हे गाईड करा किंवा स्टुडंट्सला गाईड करा तुम्ही की तुम्ही मेन्समध्ये, आपण सगळ्यात पहिले बोलूया तर मेन्समध्ये इंग्लिश जनरल अवेअरनेस आणि ॲप्टिट्यूड रिझनिंगबद्दल बोलूया, तर इंग्लिशमध्ये तुम्ही सर्वात आधी अटेम्प्ट किती केले होते? SBI PO, RRB PO तुम्हाला काही आठवत असतं? सर, SBI PO मध्ये मी इंग्लिशला 27 अटेम्प्ट केले होते। ओके। IBPS PO मध्ये 22 होते माझे। ओके, ग्रेट। RRB PO चं मला तितकं आठवत नाही। आणखीन मला IBPS क्लर्कमध्ये माझे 29 होते। अच्छा, ग्रेट। मला सांगा तुम्ही यामध्ये कोणते टॉपिक्स प्रिपेअर केले इंग्लिशमध्ये, कारण त्याचा मुलांना खूप मोठा प्रश्न असतो की एक्झॅक्टली प्रिपेअर करायचं काय, ती लँग्वेज आहे त्यात प्रिपेअर काय करायचं। तर तुम्ही जे 22 मार्क घेतले, 22 अटेम्प्ट केले, तर यात तुम्ही कोणत्या टॉपिकला सगळ्यात पहिले हात लावला किंवा तुमचा जो पेपर आला इंग्लिशचा, तर तुम्ही सर्वात आधी काय सॉल्व केलं इंग्लिश? सर, सर्वात आधी तर म्हणजे मी प्रिपरेशन माझं ज्या प्रकारे होतं, तर मी रिडिंग कॉम्प्रिहेन्शनला जास्त प्रेफरन्स देतो। ओके। कारण की मला माहीत आहेत की प्रिलिम्समध्ये रिडिंग कॉम्प्रिहेन्शन हार्डली 1 किंवा 2 येईल, पण पूर्ण मेन्स जो असतो तो मॅक्सिमम रिडिंग कॉम्प्रिहेन्शनवरतीच असतो। ओके। तुमची रिडिंग त्याच्यामध्ये चांगली हवी, ग्रामर वी विल कंटिन्यू, म्हणजे आपण आपल्या अभ्यासाने करू शकतो, ग्रामरला तितकं महत्त्व देणं आहे, पण जर तुम्हाला मेन्स काढायची आहे तर तुम्हाला रिडिंग कॉम्प्रिहेन्शनवरती तुमचं पकड असायला पाहिजे। ओके, ग्रेट। आणखीन जो तुमचा अभ्यास असतो तो जनरली रिडिंग कॉम्प्रिहेन्शनचा अवतीभोवतीच असतो, कारण की ग्रामर पण त्याच्यामध्येच कंटिन्यू होऊन जातं। राईट। आणखीन जे आपलं रिडिंग स्किल्स आहे त्याच्यावरती खूप डिपेंडेंट आहे। तुम्ही ही स्किल स्वतः कशी डेव्हलप केली? सर, माझं बेसिक म्हणजे एक असं मी रुटीन ठेवलं होतं की मी रोज एक रिडिंग कॉम्प्रिहेन्शन रीड करायचो आणि त्याला ट्राय करायचो सॉल्व्ह करायचं। मला म्हणजे रिडिंग कॉम्प्रिहेन्शन जितका लवकर होता येईल मी ते ट्राय करायचं सॉल्व्ह करायला, आणि माझा सॉल्व्ह करायचा पण एक मेथड होता की मी पहिले जेव्हा पेपर असायचा त्या पेपरमधले जितकेही क्वेश्चन्स आहे रिडिंग कॉम्प्रिहेन्शनचे ते पेपरवर लिहून टाकायचो। ओके। त्यानंतर मी पूर्ण पॅसेज वाचायचो। ओके। त्या पॅसेजमध्ये जर मला त्या रिलेटेड जे टर्म्स आहे क्वेश्चन्सच्या त्या दिसल्या तर मी ते मार्क करून समोर रिव्हर्स क्वेश्चन वाचून घ्यायचे, म्हणजे आपल्याला आयडिया येऊन जातो की काय काय विचारलं आहे, सो दॅट वाचताना आपण त्या पॉइंटला ऑटोमॅटिकली नोट करतो की मेबी याचा आन्सर असू शकतो। राईट। ओके, ग्रेट। तर तुम्ही पहिले रिडिंग कॉम्प्रिहेन्शनला महत्व दिलं, मग तुम्ही म्हणताय की ग्रामर आपण वाचू शकतो अँड देन यू कॅन गो फॉर, नंतर कोणते तुम्ही टॉपिक्सला आणखी? सर, त्यानंतर मग मी पॅराजंबल, ते कारण की खूप इम्पॉर्टंट आहे मेन्समध्ये, ते लिटरली 6 मार्काचं येतं, 6 ते 7 मार्कासाठी, आणि त्याच्यामध्ये पण नेसेसरी असं असतं की आपल्याला आपल्या लँग्वेजवरती थोडं पकड पाहिजे, म्हणजे माहीत हवं की आपण काय करतोय। सर, तुम्ही ही पकड जसे म्हणतात, मुलांना मेन प्रश्न हाच असतो की सर इंग्लिशवर आपण प्रोफिशियन्सी मीन्स त्याच्यात आपण स्वतःला कसंपणे तत्पर करू शकतो, आणखी समोर घेऊन जाऊ शकतो, त्याच्यात आपण हँड कसं स्ट्रॉंग करू शकतो? सर, बेसिकली जर तुम्हाला इंग्लिश चांगली करायची आहे तर तुम्ही एकतर आर्टिकल्स वाचा इंग्लिशचे, खूप आर्टिकल्स येतात, आणि इकॉनॉमिक्स आर्टिकल तर खूप येतात, मी त्याच्यातले जास्त तर रिफर करायचो। आणखीन माझ्याकडे टाइम्स ऑफ इंडिया पेपर होता, तर मी त्याच्यामध्ये जितकंही असायचं मला जे आवडतं
असं नाही आहे की एडिटोरियलच वाचायचं आहे की काही, मी जितकंही असायचं जे मला टॉपिक आवडलं मी हेडलाईन्स वाचायचो, हेडलाईन्समध्ये जे आवडलं मी पूर्ण वाचून घ्यायचं, त्याच्यामध्ये जे टफ वर्ड्स आहे ते मी मार्कआउट करायचं आणि ते मार्कआउट करून मी त्यांचं वॉकॅब्युलरी एक प्रकारे केली होती पूर्ण. आणि कुठपण तरी कामात येतं? हां ती सर कुठपण तरी कामात येतं. आणखीन बस नॉर्मल माझा जो अभ्यास असायचा त्या अभ्यासाने मी क्रॅक केला. तुम्ही म्हणताय की तुम्ही जे 22 मार्क्स कव्हर केले 30 केले, तुम्ही जसे बोललेत की ऑलमोस्ट एक किंवा दोन असे रिडिंग कॉम्प्रेशन येत नाही, जास्त येत. मीन्स मी म्हणू शकतो की तुम्ही रिडिंग कॉम्प्रेशन आणि पॅराजम्पलवरच पेपर काढला असं. हो सर, बाकी जर मला सांगायचं असेल तर जसं त्याच्यामध्ये फिलर्स येतात तर फिलर्स आपण एकमेकाशी बोलताना किंवा काही वाचताना पण आपल्याला कळून येतं की या जागेवरती कोणता फिलर येऊ शकतं. बरोबर. किंवा त्याच्यामध्ये जे वर्ड स्वॅपिंग असतं हेही आपल्याला कळून येतं की वर्ड स्वॅपिंग कुठे कोणती होते. तर हे थोडं इझी टॉपिक्स मी माझ्यासाठी कन्सिडर करतो जे मला हार्ड वाटायचं, जसं रिडिंग कॉम्प्रेन्शन झालं, पॅराजम्बल झालं, हे मला हार्ड वाटायचं तर मी त्याच्यावरती जास्त वर्क केला, त्याला स्ट्रॉंग केलं माझ्यासाठी. सर हे झालं इंग्लिशवर, आता आपण जनरल अवेअरनेसवर समजा बोलूया. तर जनरल अवेअरनेससाठी तुम्ही काय म्हणाल? आपण यात बोलूया की जनरल अवेअरनेस, बँकिंग अवेअरनेस आणि स्ट्रॅटेजी कसा येतो आणि तुम्ही ते किती महिन्याचा प्रिपेअर केला आणि हा कधी प्रिपेअर केला? सर जनरल अवेअरनेसमध्ये बोलायचं असलं तर माझ्या म्हणजे माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तोच एक असा सब्जेक्ट आहे जो तुमचं सिलेक्शन पक्कं करून देतो. ओके. जनरल अवेअरनेस की त्याच्यामध्ये तुम्ही बाकी याच्यामध्ये निपुण आहे म्हणजे तुम्ही बरोबर मार्क्स घेऊन घ्याल, जी ॲप्टिट्यूडमध्ये झालं, इंग्लिशमध्ये झालं, रिझनिंग. पण जनरल अवेअरनेस एक असा सब्जेक्ट आहे जो तुम्हाला हाय स्कोरिंग अपॉर्च्युनिटी देतं की तुम्ही कट ऑफपेक्षा पण जास्त स्कोअर करू शकाल. तर जनरल अवेअरनेसचा माझं स्ट्रॅटेजी असं होतं की मी पेपर्सच्या 6 महिने पहिलेचं चालू केलं होतं. 4 मंथ्स पहिलेचं पण सफिशियंट आहे, बट मी 6 महिने पहिले ॲज अ बॅकअप म्हणून केलं होतं. खाली सुद्धा म्हणतात लॉकडाऊन होतं. हां तर ते केलं. जे बँकिंग अवेअरनेस आहे तर आपलं जे बुक येतं त्या बुकमधनंच मी बँकिंग अवेअरनेस केलं पूर्ण. आणि स्टॅटिक अवेअरनेस मी एक म्हणजे सोर्सवरून केलं होतं, त्या सोर्स थ्रू मला स्टॅटिक अवेअरनेस झालं होतं पूर्ण. जनरल अवेअरनेसचं सर फक्त एक हे झालं होतं की माझी स्टडी थोडी लेट झाली जनरल अवेअरनेसची. मी भले 6 महिन्याचं प्रिपरेशन केलं आहे बट थोडं लेट केलं मी चालू. मी तेच माझी तीच इच्छा आहे की तुम्ही सांगावं की जसं तुम्ही बोललेत की हे करायला हवं, पण तुम्ही कधी सुरू केलं? लेट सुरू केल्यामुळे तुम्हाला त्याचं कॉन्सिक्वेन्सेस बघायला मिळाले? खूप कॉन्सिक्वेन्सेस मिळाले मला, कारण की मी जे स्कोर केलं, मी माझं स्कोर्स अनालिसिस केलं. स्कोर्स अनालिसिस केल्यानंतर मला दिसलं की मी प्रत्येक याच्यामध्ये चांगला स्कोर केला आहे, फक्त माझ्या जनरल अवेअरनेसमध्ये कमी मार्क्स आहे. मी बाकी माझे कंटेम्परीज ज्या जितके त्यांचा सगळ्यांचा स्कोर कार्ड पाहिला, त्यांना माझ्यापेक्षा 8, 9, 10 मार्क्स जास्त होते. तर मी ते विचार केला की जर मला जनरल अवेअरनेसमध्ये 10 मार्क्स असते तर आणखीन स्कोर बूस्ट असतात. आणि माझा जो जनरल अवेअरनेस आहे मी सगळ्यांना तेच एक सांगेल की माझ्यासाठी चूक नको करा, रोज जनरल अवेअरनेस वाचा. 2 तास मिनिमम तरी जनरल अवेअरनेसला द्या तुम्ही, रिडिंग करा आणि स्टॅटिक जी आहे तुम्हाला माहीत हवं आहे की कोणते नवीन काय झालं आहे आपल्या देशामध्ये आणि काय नाही होत आहे, डॅम्स कुठे आहे, कोणतं नवीन शहर बनलं आहे का वगैरे सगळं माहीत हवं आहे. आणखीन जी ए बस सर आपल्या याच्यावरती असते की आपल्याला जी ए किती करायचं आहे तो आपल्यावरती डिपेंड असते. मुलं जी एला खूप लाईटली घेतात आणि त्याच्यामुळे त्यांचा स्कोर्स कमी होतो. जे मी केलं माझ्या एक्झाम्पल आहे ते मी केलं म्हणून माझा थोडा स्कोर कमी राहिला. तर तेच एक मी सांगणार प्रयत्न करेन. आता सांगूया ॲप्टिट्यूड आणि लिस्निंग, मेन्समध्ये ॲप्टी आणि लिस्निंगला तुम्ही कशाप्रकारे टॅकल केलं आणि तुम्ही कोणत्या क्वेश्चनला फोकस केलं? सर मेन्समध्ये जर मी रिझनिंगचं म्हटलं तर मेन्सची रिझनिंग आणि जे प्रिलिम्सची रिझनिंग आहे याच्यामध्ये लेवलचा डिफरन्स आहे. याच्यामध्ये जर तुम्ही प्रिलिम्समध्ये तुम्हाला 3 मिनिटामध्ये जर एक रिझनिंग होत असेल तर तिथे तुम्हाला 8 ते 10 मिनटं कधी कधी 15 मिनटंही होऊन जातं एक रिझनिंग, एक पझल सॉल्व्ह करायला. तर तुम्हाला तुमच्या म्हणजे जो मेन पॉईंट आहे, जो तुमचा की पॉईंट आहे ज्याच्यावरती तुम्हाला माहीत आहे की मी याच्यामध्ये स्कोर करू शकतो, त्याला तुम्ही बिल्डअप करा. आणि जे वीक एरिया आहे जिथे तुम्हाला माहीत आहे की तुम्ही स्कोर करू शकता पण तुम्हाला जमत नाही, वेळ लागेल, त्याला पण तुम्ही स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न करा.
मी रिजनिंगमध्ये सर सर्वात पहिले तर एकदा पेपर पूर्ण पाहून घ्यायचो, कारण की खूप वेळ असतो, हां 60 मिनिटाचा पूर्ण असतो, त्यामुळे तासभर असतं रिजनिंग. तर त्यामुळे मी पूर्ण पेपर पाहून घ्यायचो 45 क्वेश्चन्स. त्यानंतर मी सिलेक्ट करायचो की मला ह्या क्वेश्चन इथून सॉल्व्ह करायचं आहे, इथे आहे, मला माहित होतं की माझे वीक पॉईंट कोणते आहे, तर मी ते क्वेश्चन्स नाही करायचो सॉल्व्ह घेऊन घ्यायचे. हां क्वेश्चन आधी मग हां मग हां त्यामध्ये मी तो सिक्वेन्स फॉलो केला. त्या सिक्वेन्सनी मला आता तो रिझल्ट मिळाला की मला रिजनिंगमध्ये सर्वात चांगले मार्क्स असायचे. सर ॲप्टी काही डिफरंट नाही आहे. ॲप्टी फक्त असते की जेव्हा तुम्ही प्रिलिम्सची ॲप्टी देता ते स्ट्रेट फॉरवर्ड असते, त्याच्यामध्ये लॉजिक नसतं. पण जेव्हा तुम्ही मेन्समध्ये जाता, स्पेशली जर मी म्हणायला गेलो तर SBI PO जे मेन्स असतं त्याच्यामध्ये तुम्हाला लॉजिकल ॲप्टी असते, कारण की जे तुम्ही DI प्रिलिम्समध्ये सॉल्व्ह करता ते नंबर्स पाहिले, फिगर्स पाहिले, तुम्ही फॉर्म्युला माहीत असेल तुम्हाला किंवा जे काही असेल त्याच्यामध्ये होऊन जातं. बट जेव्हा तुम्ही मेन्समध्ये जाता SBI PO किंवा IBPS PO त्या तुम्हाला तिथं ब्लँक्स दिसतं. ब्लँक्समध्ये त्या ब्लँक्स कशा फील करायच्या, तिथे लॉजिक कोणतं लावायचं हे नसतं माहीत. बेसिक कॉन्सेप्ट जोपर्यंत आपल्याजवळ नाही तो तुम्ही नाही अप्रोच नाही करू शकत. तर त्यामुळे जे मला जमत होतं मी ते पाहायचो. आणि मला कसं आहे सर की एक इन्स्टिंक्टिव्ह जातं 15 सेकंड 20 सेकंडमध्ये की हा क्वेश्चन मला जमणारच नाही. प्रॅक्टिस करतो त्याच्यात तो इन्स्टिंक्ट डेव्हलप होतो की हे होईल हे नाही होणार. हां ते सर ते इन्स्टिंक्ट येऊन जातं की 15 सेकंडमध्ये मला तो जमणारच नाही आहे, त्यानंतर मी स्किप करून जायचो. हां जर स्किप केलं त्यानंतर जितके क्वेश्चन आहेत जितके येत आहे मी ते पूर्ण सॉल्व्ह करायचं. जर नाही झालं आणि मला येतच नाही आहे तर जसं मी एक एक्झाम्पल देईन माझं SBI PO की मी ते ट्रायल अँड एरर मेथड खूप यूज केली माझ्यासाठी, ते मला बेनिफिशियल होती कारण की मी केली आणि मला थोडं तेवढं डोकं येऊन गेलं त्यावेळेसला की मी करू शकलो होते आणि त्याच्यामुळे मला मार्क्स पण मिळाले SBI PO. सर माझी इच्छा आहे की तुम्ही ह्या गोष्टी अशा स्टुडंटला सांगावं जो सुरुवात करू इच्छितो, त्याला सुरुवात कुठं करायची माहिती नाही आणि त्या मनात भीती आहे की मला किती काय वाचायचं. ओके तर याबद्दल तुम्ही कसं गाईड करा सर. जर ॲप्टीबद्दल मला सांगायचं आहे, एक न्यू स्टुडंट म्हणजे ज्यांनी कधी कोर्स नाही पाहिला किंवा त्याला कधी माहीत नाही की बँकिंगमध्ये गेल्यावर आपल्याला पहिलं काय करायचं आहे, तर सर्वात पहिले मी त्याला पर्सेंटेज सांगेन आणि टेबल सांगेन. टेबल्स आर व्हेरी नेसेसरी. तेवढंच तुम्हाला स्क्वेअर्स माहीत पाहिजे आणि तेवढंच तुम्हाला क्यूब पण माहीत पाहिजे. मी टेबल्सवरती खूप जास्त भर दिला आणि स्क्वेअर्सवरती. मला 50 पर्यंतचे स्क्वेअर्स म्हणजे पार्ट आहे असं म्हणू शकतो मी आणि 15 पर्यंतचे क्यूब हे सर्वात इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर पर्सेंटेज हा एक टॉपिक जो आहे जो तुम्हाला म्हणजे मी म्हणेल तर 15 मार्क्स तरी तुम्हाला कव्हर करून देऊन देतो. तर पर्सेंटेज खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर रेशो अँड प्रपोर्शन आणि पर्सेंटेज हे दोन्ही मिळून DI येतात कधी याचे रिलेटेड. आणखीन मग त्यानंतर सर जे मी केलं नंबर सिरीज केलं, इनइक्वॅलिटीज केलं आणि याच्यावरतीच मी जास्त माझं भर कशावरती असायचं की मी नंबर सिरीज इनइक्वॅलिटी याच्यामध्ये जास्त स्कोर करायचं. त्यानंतर मी DI वगैरेकडे वळायचो. अरिथमॅटिकमध्ये माझा हात थोडा कच्चा होता त्यामुळे मी अरिथमॅटिकबद्दल फक्त एवढं सांगेन की मी सर इतकंच म्हणायचं की एक प्रॉपर गायडन्स मिळालं आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवून अभ्यास केला तर सिलेक्शन होऊ शकतं. म्हणून स्टुडंट तुम्ही समजा आज मार्केटला येतात आहेत आणि बघतायत की समजा तुम्ही सीक करताय की मला एक्झॅक्टली डिरेक्शन काय हवी, तर तुम्ही सगळ्यात आधी एक डिरेक्शन शोधावी. एका इन्स्टिट्यूशनला जॉईन करा, इन्स्टिट्यूशन कोणतंही असं तुमच्या घराजवळ असं डझंट मॅटर, तुम्ही ते जॉईन करावं, त्यांच्याकडून एक मार्गदर्शन घ्यावं. पण सर्वात जास्त काम तुमचं हे लक्षात घाला, फॅकल्टीज टीचर्स हे तुम्हाला फक्त डिरेक्शन देऊ शकतात पण त्याच्यावर चालायचं धावायचं की बेतहा भागायचं हे सगळं तुमचं डिसिजन असतं. म्हणून तुमचं काम हे जास्त आहे तर तुम्ही स्वतःकडे लक्ष जास्त द्या, वर चांगला करा. तुमच्या कसं आहे जेव्हा टीचर बोलतो तेव्हा क्लासबद्दल बोलतो पण तुम्हाला स्वतःतल्या कमजोरी काय आहेत, कुठे माझं मी बॅक पडतो आहे जेव्हा माहिती पडतं तुम्ही त्यावर मेहनत करावी, तर मे बी तुम्ही एक स्वतःला बिल्डअप कराल आणि एक्झामसाठी क्रॅक करायला पुढे वाढाल. बरोबर असंच काहीतरी होतं. तर सर थँक्यू सो मच फॉर टेलिंग अस युअर व्ह्यूज. मे बी डेफिनेटली सगळ्यांच्या कामात येणार. आणि मला एक सांगा सर, तुम्हाला समजा व्ह्यूजला एक लास्ट समरी करायची आहे तर तुम्ही काय म्हणाल त्यांना की कसं सिलेक्शन होतं, काय होऊ शकतं? सर एक लास्ट समरी म्हणजे स्वतःच्या मेहनतीवरती विश्वास ठेवा. प्रत्येकाची मेहनत कधी ना कधी कामी येते त्याच्या. बरोबर. आणखीन जो तुमचा अभ्यास आहे त्याला कंटिन्यू ठेवा. बरोबर.
तुमचा अभ्यास किती तासाचा असू शकतो? तुम्ही 8 तासाचा करणार आहात, जसं मी होतो मी 4 तास करायचो. माझ्या तर 4 तासाच्या अभ्यासामध्ये सिलेक्शन झालं. तुम्ही 8 तासामध्ये करत असाल, पण तो जो अभ्यास आहे त्याला कमी नको पडू द्या आणि त्याच्यामध्ये गॅप नको येऊ द्या, की ज्यामुळे तुम्हाला उद्या जाऊन खंत नको व्हायला की मी जर त्या दिवशी अभ्यास केला असता तर आज माझं सिलेक्शन झालं असतं. माझं हेच म्हणणं आहे की हार्डवर्क हा खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यासोबत थोडं स्मार्टवर्क करायचं, ज्याच्यामुळे आपल्याला जास्त मार्क्स घेण्याची एक संधी. सर थँक्यू सो मच सर, थँक्यू फॉर टेलिंग दिस व्ह्यू.